मंत्री सुधीर मुनगंटीवार सध्या जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, एक गंभीर आरोप केले जातात परमबीर सिंग यांच्याकडनं गृहमंत्र्यांवरती, त्यावरती गृहमंत्री प्रत्युत्तर देतात की कारवाईसाठी, कारवाईपासून वाचण्यासाठी केवळ हे आरोप केले जातात. काय तुम्ही कसं बघताय याकडे? खरं तर महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अपयशी ठरतो आहे त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. एक आयुक्त पदावर मुंबई आयुक्ताचा एक विशेष सन्मान मानला जातो. अधिकार, विशेष अधिकार असणार हे आयुक्त पद. आणि जेव्हा आयुक्त पदावरचा या स्तरावरचा अधिकारी अशा पद्धतीने ही माहिती जेव्हा देतो की गृहमंत्री महोदयांनी काही निधी आम्हाला जमा करायला सांगितलं होतं तर गंभीर दखल घेतली पाहिजे, याची अतिशय निपक्ष माध्यमातून चौकशी केली पाहिजे. या आरोपाला सहज सोप घेता कामा नये. या अगोदर सुबोध जयस्वालजी पोलीस महासंचालक होते तेव्हा त्यांनी सुद्धा आपल्या वेदना व्यक्त करत ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागातलं अनुशासन संपवण्यासाठी राजकीय दबाव येतो, या वातावरणामध्ये मी महाराष्ट्रात काम करू शकणार नाही. आता काही दिवसाच्या अगोदरची ही घटना, आज पुन्हा आयुक्त पदावर असणारा, हे असा आरोप कोणी एखाद्या राजकीय नेत्यांनी केला नाही आहे, एखाद्या राजकीय पक्षाच्या कोण्या कार्यकर्त्यांनी केला नाही. हा परमबीर सिंग सारख्या आयुक्त पदावर असणारा जेव्हा ज्येष्ठ पोलीस अधिकारी हे करतो आहे तेव्हा याची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि केली पाहिजे. पण सुधीरजी, तुम्हाला विश्वास वाटतो मुख्यमंत्री या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी करतील? नाही, मुख्यमंत्र्यांकडून माझा विश्वास असू शकत नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी एक गोष्ट मनात ठरवून घेतली आहे की 53,000 लोक कोरोनात महाराष्ट्रात गेले तरी माझी खुर्ची महत्वाची, सचिन वाझेवर आरोप झाले तरी मी सचिन वाझेचं वकील पत्र घेऊन ओसामा बिन लादेन आहे का असं म्हणेल, सरजी उस्मानींनी येऊन हिंदू समाज सडकाय आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा मी फेविकॉल चिटकून बसेन, साधूची हत्या झाली तर मी उत्तर प्रदेशमध्ये साधूचा मृत्यू झाला या कारणामागे मी माझ्या महाराष्ट्राचं पाप लपवण्याचा प्रयत्न करेन. तर मला वाटतं की मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्राला न्याय देण्याच्या ऐवजी खुर्चीला न्याय देण्याची शपथ घेतली आहे. आणि मग माननीय मुख्यमंत्री महोदय काही करेल असं मला वाटत नाही, पण या देशामध्ये विविध संस्था आहेत. या विषयात एखादा कुणी एनजीओ कोर्टात जाऊ शकतो, कोर्टाच्या निरीक्षणाखाली ही चौकशी होऊ शकते, कोणीतरी कोर्टात जाणारच. आणि कोर्टाच्या निरीक्षणाखाली जेव्हा चौकशी होईल तेव्हा मुख्यमंत्री महोदय सुद्धा हस्तक्षेप करू शकणार नाही. सचिन वाझेला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न झाला, पण आज जेव्हा आपण पाहतोय सचिन वाझेच्या ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत घटना गोष्टी आहे, म्हणजे आपण ज्याला ओसामा बिन लादेन आहे का असं म्हणून वकील पत्र घेत होता, आता तो किती डेंजर होता. म्हणजे एखाद्या दानवानी देवाचं रूप घ्यावं, एखाद्या रावणानी साधूचं रूप घेऊन यावं, तसा हा खंडणीखोर, हा एजंट, हा आर्थिक दहशतवादी हा पोलिसांच्या विषयात जेव्हा येतो तेव्हा निश्चितपणे आपल्याला चिंतन करण्याची आवश्यकता आहे. नाही, परमबीर सिंग यांनी हे सगळं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं आहे म्हणून मी तो प्रश्न विचारला. पण दुसरीकडे जर पाहिलं तर पोलीस खात्याची प्रतिमा डागाळते म्हणून नुकत्याच बदल्या करण्यात आल्या आणि आता हा जो आरोप करण्यात आला त्यामुळे आणखी प्रतिमा मलिन होणार नाही का? नाही, सत्य डाग्यापासून यांचा तर एकच डायलॉग असतो, पोलिसांना काहीही म्हणायचं नाही, आम्ही हे खपवून घेणार नाही. आता मी तेच बघतोय की पोलिसांना काहीही म्हणायचं नाही असे म्हणणारे आता ट्विट कसे करतात तो पोलिसांच्या विरुद्ध? मग म्हणजे तुम्ही सांगायचे पोलिसांच्या विरुद्ध नाही, महाराष्ट्राचा पोलीस, आमची आन बान शान सन्मान, आता महाराष्ट्राच्याच पोलिसांनी तुमच्यावर आरोप केला तर तो सत्य मानलाच पाहिजे. नक्कीच, धन्यवाद सुधीरजी आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. परमबीर सिंग यांनी खळबळजनक असे आरोप केलेले आहेत आणि त्यानंतर आता त्याला या आरोपांना गृहमंत्री अनिल देशमुखांनी प्रत्युत्तरही दिलेलं आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे